जी सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। परिवहन मंत्री अनिल परब यांची सध्या अतिशय महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि ही बैठक एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आहे। काही तोडगा निघतो का या अनुषंगाने या बैठकीकडे आता पाहावं लागणार आहे, कारण या बैठकीला कमालीचं महत्त्व आलंय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत देखील या बैठकीसाठी म्हणून उपस्थित आहेत। संपकरी कर्मचारी जे आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि गोपीचंद पडळकर सोबत सदाभाऊ खोत हे सगळे या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अनिल परब जे परिवहन मंत्री आहेत ते या सगळ्या प्रतिनिधींची देखील बाजू ऐकून घेत आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत। या प्रतिनिधींच्या सोबतीला सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर देखील आहेत। आजच्या बैठकीत तोडगा निघणार का हा खरा प्रश्न आहे। आजच्या बैठकीत तोडगा निघू शकेल का, त्या अनुषंगाने घडामोडी घडतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रशांत, महत्त्वाची ही बैठक आहे, सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत, आजच्या या बैठकीमध्ये तोडगा निघेल का? प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की राज्यातील 25,00,000 एसटी कर्मचारी कामगार हे पूर्णपणे एम्पावर आहेत। आणखी त्याचबरोबर नुसते 25,00,000 कामगार नाही तर त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांचं सगळ्यांचंच लक्ष या बैठकीकडे। या बैठकीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आज आपल्याला नक्कीच म्हणता येईल की ज्यावेळेस बैठक सुरुवात झाली त्यावेळेस परिवहन मंत्र्यांनी केलेलं निवेदन की विलिनीकरण ही जी तुमची मागणी आहे ही मागणी आता कोर्ट प्रविष्ट आहे, जोपर्यंत समिती कोर्टात अहवाल सादर करते तोपर्यंत या विषयावर आम्ही भाष्य करू शकत नाही, पण सरकार तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी सकारात्मक आहे। आणि यानंतर या व्यतिरिक्त या मुद्द्यांवर तुमचं जे जे म्हणणं आहे ते तुम्ही मांडा, आपण यावर तोडगा काढू, ही सकारात्मक सुरुवात या बैठकीची होती। आणखीन हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जात आहे, एसटी शिष्टमंडळ असो, सदाभाऊ खोत असो, गोपीचंद पडळकर असो, हे सगळेच या बैठकीत सहभागी झाले। आणि विशेष म्हणजे की कर्मचाऱ्यांचे जे प्रतिनिधी आहे राज्यातल्या प्रत्येक विभागातले विभागवार कर्मचारी हे प्रत्यक्ष बाजू मांडताय, आणि या बाजू मांडण्यातनं जो दिलासा त्यांना मिळणार का हा आता प्रश्न अनुत्तरित आहे। अजूनपर्यंत खोत आणि पडळकर यांचा संवाद जो आहे तो बाकी आहे। अनिल परब परिवहन मंत्री नेमकं काय मांडतात तेही महत्वाचं आहे, पण विलिनीकरण जरी होत नसेल तर सेबी विलिनीकरण हा एक नवीन मुद्दा आता समोर आलाय की एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागणी आहे त्यांच्या ज्या अडचणी आहे प्रश्न आहे समस्या आहे, म्हणजे की मुळात म्हणजे की पगार कधीच वेळेवर मिळत नाही, वेतन वाढ त्यांची व्हायला तयार नाही, आतापर्यंत 4 करार जे आहे त्यांच्या तोंडाला पानं पुसले गेलेत, ज्या प्रकारे ड्युटी वाटण्याचं धोरण एसटी महामंडळाचं आहे ते धोरण बदलण्याची आवश्यकता आहे, त्याचबरोबर जी अवास्तव आणि अवाजवी दंडाची आकारणी 100 पट 200 पट 500 पट अशा प्रकारची जी दंडाची आकारणी होते त्यावर सुद्धा दिलासा मिळावा, अत्यंत आग्रहानं ही बैठकीमध्ये एसटी कर्मचारी विभागावर आपल्या आपल्या ज्या भूमिका आहेत आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मांडतायत। आणि विशेष म्हणजे या बैठकीमध्ये आतापर्यंत चित्र तरी नक्कीच दिलासादायक आहे, नेमकं काय ठरतंय ते महत्वाचं, पण सगळ्यांचंच लक्ष या बैठकीकडे नक्कीच लागून आहे। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या बैठकी संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणारच आहोत। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी या बैठकीच्या क्षणाक्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, मात्र या बैठकीनंतर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, काही त्या अनुषंगानं पावलं सकारात्मक उचलली जातात का हे देखील पाहावं लागणार आहे। एकीकडे बैठकांचं सत्र जरी सुरू असलं तरी आज सकाळच्या सुमारास परिवहन मंत्री अनिल परब यांचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या बाहेर आक्रमकपणे जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, डांबर फेकून आपला रोष त्यांनी व्यक्त केला, अक्षरशः राडा परब यांच्या घराबाहेर झाल्याचं बघायला मिळालं। दोन दृश्य आपण पाहतो आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर, या कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परबांच्या घराबाहेर राडा घातला, डांबर फेकून आपला रोष व्यक्त केला, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून साफसफाई या सगळ्या राड्यानंतर सुरू असल्याची दृश्य आपल्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत। अनिल परब सातत्यानं म्हणतायत की या सगळ्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न करू, व्यवस्थित या संदर्भात चर्चा करू, काहीतरी सकारात्मक यातनं निघतं का हे पाहू, काय नेमकी अनिल परब यांची या सगळ्या सगळ्या प्रकारानंतर प्रतिक्रिया होती ते देखील पाहूया। एसटीच्या अधिकाऱ्यांशी कालची जी माझी बैठक झाली या बैठकीत एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा एसटी पुन्हा रुळावर आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा काय काय वापर करू शकतो या बाबतीत सविस्तर चर्चा झाली, आणि त्याचमध्ये
वेगवेगळे पर्याय तपासायची सूचना मी आमची जी कन्सल्टंट कंपनी आहे या कंपनीला दिले आणि सगळे जे काही मार्ग आहेत एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी, कारण शेवटी एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जे काय द्यायचं आहे ते एसटीचं उत्पन्न वाढवूनच द्यायचं आहे. त्यामुळे एका बाजूला एसटीचं उत्पन्न कसं वाढता येईल आणि खर्च कमी कसे करता येतील याबाबतची चर्चा झाली. एसटी खाजगीकरणाचा असा कुठलाही विचार आम्ही अजून काही घेतलेला नाही. एसटीच्या खासगीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य अनिल परब यांनी यावेळेला केलं. मात्र उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. एक प्रकारचं आवाहन त्यांनी केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं संप केलेला आहे, तुटेपर्यंत ताणू नका असं आवाहन अजित पवार यांनी केलं. एक प्रकारचा सल्ला त्यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे, तुटेपर्यंत ताणू नका असं अजित पवार म्हणतात. एसटी हे गरिबांचं प्रवासाचं साधन आहे आणि प्रवाशांना सुविधा मिळाल्याच पाहिजेत हे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आम्हाला पाहिजे असं म्हणून जमत नसतं. सरकार आपल्या परीनं सगळे प्रयत्न करतंय, मात्र तुटेपर्यंत ताणू नका असं अजित पवार म्हणतात. पवार साहेब, मी, उदय, अनिल परब साहेब असे आम्ही सगळेजण एक महत्त्वाचा इशू तुमच्या माझ्या राज्यामध्ये तयार झालेला आहे. ती आपलीच बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत. त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता आम्ही मनापासून प्रयत्न करतोय. परंतु मी त्या दिवशी बोलत असताना पंढरपूरला पण सांगितलं, अजून एका ठिकाणी सांगितलं, पिंपळनेरला गेलो होतो, किंवा तुटेपर्यंत ताणू नका बाबांनो. काही आम्ही एक दोन पावलं मागं सरू, काही तुम्ही एक दोन पावलं मागं सरा आणि व्यवहारी मार्ग काढू. काही पावलं तुम्ही मागे जा, काही पावलं आम्ही मागे जातो असं अजित पवार म्हणतात. मात्र एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी म्हटलं, तुटेपर्यंत ताणू नका. एकीकडे या संपाच्या अनुषंगानं घडामोडी सुरू आहेत, दुसरीकडे या एसटीच्या संपाचा पीएमपीएमएलला मात्र फायदा झाल्याचं दिसतंय. काही ग्रामीण भागातल्या रूट्सवर पीएमपीएमएलनं आपली बसेस चालवल्या होत्या, बस सेवा दिलेली होती, त्यामुळं पीएमपीएमएलला तब्बल 25 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं पीएमपीएमएलकडून सांगितलं गेलेलं आहे. या सगळ्या संपाच्या दरम्यान प्रवाशांनी पीएमपीएमएलला आपली पसंती दिलेली आहे. 25 कोटी रुपयांनी पीएमपीएमएलचं उत्पन्न वाढलेलं आहे. पुण्यातल्या 11 तालुक्यांमध्ये पीएमपीएमएलकडून बस सेवा दिली गेली होती. एसटीचा एकीकडे संप सुरू आहे, तर दुसरीकडे पीएमपीएमएल सुसाट असल्याचं दिसत आहे. आणि प्रवाशांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे आच्या त्या बसेसवर आमच्या त्या ग्रामीण रूटवर मोठ्या प्रमाणात लोड वाढला आणि आम्ही त्या ठिकाणचे संपूर्ण संचालन चांगल्या प्रकारे सुरू केले, जेणेकरून तिथला जो येणाऱ्या रोजचा चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना विशेषतः याचा खूप मोठा फायदा होतो आहे. आणि त्या बसेसला चांगल्या प्रकारे लोड आहे, बसेसला डिमांड खूप आहे आणि उत्पन्नही चांगलं मिळतं आहे. आपण यानंतर काही जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुषंगानं बातम्या पाहूया. साताऱ्यातली खास करून मध्यवर्ती बँकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत काही दिग्गजांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. शशिकांत शिंदे आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पराभूत झालेले आहेत. धक्कादायक निकाल लागलेत. खरं तर ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती. शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झालाय, त्यामुळं हा पराभव शशिकांत शिंदे समर्थकांच्या अक्षरशः जिव्हारी लागलेला आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे देखील या निवडणुकीत पराभूत झालेत. शशिकांत शिंदे यांचा ज्ञानदेव रांजणे यांनी पराभव केलाय. आणि आपण पाहिलं की धक्कादायक निकाल साताऱ्यात तर लागले, या अनुषंगानं आपण गाफील राहिलो असं शशिकांत शिंदे म्हणाले. शंभूराज देसाई यांची देखील प्रतिक्रिया काहीशी अशीच होती. महाविकास आघाडी एकंदरीत राज्यभरात काम करतेय, पण साताऱ्यात मात्र राष्ट्रवादीकडून काही वेगळी भूमिका मांडली गेली असं त्यांचं म्हणणं होतं. पण या सगळ्या अनुषंगानं एक महत्त्वाची बातमी जी समोर आली ती म्हणजे शरद पवार साताऱ्यात दाखल झालेले. शरद पवार हे साताऱ्यात दाखल झालेले आहेत. शशिकांत शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा देखील झाल्याचं समोर येत आहे. आताची ही महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत. शरद पवार हे साताऱ्यात दाखल झालेले आहेत. शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्या दरम्यान चर्चा देखील झाल्याचं समोर येत आहे.
शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं खरं तर पराभव झाला आणि हा पराभव अक्षरशः जिव्हारी लागणारा होता। साताऱ्यातल्या याच राजकीय घडामोडींविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। किरण, शशिकांत शिंदे यांचा एका मतानं पराभव आणि तो पराभव जिव्हारी लागल्याचं आपण पाहिलं। शरद पवार आता साताऱ्यात दाखल झालेले आहेत, चर्चा झाली आहे दोघांमध्ये, काय सांगता येईल किरण या सगळ्याबद्दल? अजिंक्य, सातारा जिल्हा मतदार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जी आहे ती पार पडली। आज त्याचं निकाल जो आहे तो झाला। अनेक दिग्गजांना जे आहे ते पराभवांना सामोरे जावं लागलं, त्यापैकीच राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आणि यानंतर थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज साताऱ्यात दाखल झालेत। खरं तर ते आज त्यांचा दौरा जो आहे तो कराडला जाणार होते आणि त्या ठिकाणी ते थांबणार होते, मात्र शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे कार्यालयावरती दगडफेक केली आणि या घटनेनंतर याची दखल घेत आता शरद पवार जे आहे ते सातारा शासकीय जे ठिकाण आहे या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या कमराबंद चर्चा जी आहे ते शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये आता होत आहे। या सभे या ज्या कमराबंद चर्चा आहे या चर्चेमध्ये खासदार श्रीनिवास पाटील आणि या ठिकाणचे जे काही स्थानिक पदाधिकारी ते देखील आहेत। यामध्ये आता एक हेच पाहावं लागणार आहे की या कमराबंद चर्चेमध्ये नक्की कशाप्रकारे चर्चा केली जात आहे। यामध्ये राष्ट्रवादी कार्यालयावरती जी काही समर्थकांनी तोडफोड केली त्या संदर्भात शशिकांत शिंदे यांची शरद पवार कानउघडणी करणार का किंवा कशाप्रकारे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला याची जी तक्रार आहे ती आता शरद पवारांच्याकडे ते मांडणार का, कशामुळे आपला पराभव झाला, कुणामुळे झाला, राष्ट्रवादीचे काही लोक आहेत त्यांच्यामुळे हा पराभव झाल्याचं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे। या सर्व या ज्या गोष्टी आहेत त्या आता शरद पवारांना ते सांगतील की काय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यासोबतच आता कमराबंद चर्चा जी आहे ते पूर्ण झाल्यानंतर शरद पवार जे आहेत ते कराडच्या दिशेने रवाना होतील आणि उद्या दिवसभरामध्ये भिलारलाही ते जाणार आहेत। एकंदरीत त्यांचा दौरा जर पाहायला गेलं तर अशा प्रकारचा आहे। त्या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांचं प्रशिक्षण शिबिर जे आहे ते त्या ठिकाणी होणार आहे, मात्र या शिबिराला कुठल्याही प्रकारच्या मीडियाची जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी अलाउ केलेलं नाहीये। बिलकुल किरण, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेऊच या। शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात आता बंद दरवाजाआड चर्चा सुरू आहे, कारण मीमांसा कदाचित या सगळ्या पराभवाची केली जाईल, मात्र हा जो पराभव झाला शशिकांत शिंदे यांचा आणि केवळ एका मताने हा पराभव झाला, हा पराभव शिंदेंच्या समर्थकांच्या खूप जिव्हारी लागला। काही शिंदे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला, संतप्त झालेले होते हे कार्यकर्ते आणि घोषणाबाजी देखील झाली मोठ्या प्रमाणावर। दृश्य आता आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर, साताऱ्यातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय या कार्यकर्त्यांनी फोडलेलं आहे। शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते या निवडणूक निकालानंतर आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 90 मत असताना शिवाजीराव महाराजांना 45 मत यावं लागतं ही राष्ट्रवादी काँग्रेस बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिंतनीय बाब आहे, त्यामुळे एकनिष्ठ साहेबांच्या पाठीमागे एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते आम्ही असा जाहीर निषेध करतो। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवून राष्ट्रवादीतल्या ज्या नेत्यांनी शशिकांत शिंदे साहेबांचा गेम केलाय त्या नेत्यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी भवन आम्ही फुटतोय। कार्यकर्ते संतप्त झाल्याचं आपण पाहिलंच, मात्र आपला जो पराभव झाला तो गाफीलपणामुळे झाला, एक प्रकारे बंडखोरीचा फटका बसला, पण इतर नेमकी काय कारण आहेत हे देखील आपण निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू असं स्वतः शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी त्यांच्याशी संवाद साधला, शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूया। विश्वासामध्ये राहिलो आणि विश्वासघात झाला हेच कारण आहे। जावलीमध्ये सुद्धा भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी शिंदेसाहेबांचा आलेलं सोसायटीतून बँकेतून येऊन किंवा कुठं याच्या माध्यमातून मला अडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ह्या केलेल्या ह्या आहे, मला निश्चितपणाने त्याची कल्पना होती आणि तशा संदर्भामध्ये सरळ मनाने काम करून आपण विश्वासाने काम केलं गेलं।
त्याचा मी फसलो गेलो आणि विश्वासघात झाला। शशिकांत शिंदे यांचा पराभव तर झाला, मात्र त्याचे पडसाद आता उमटताना दिसतायत। कार्यकर्त्यांनी दगडफेक केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर। या दगडफेकीनंतर देखील आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। अजित पवार यांनी नेमके या संदर्भात काय म्हटले पाहूया। मी ताबडतोब एसपींशी संपर्क साधला। एसपींनी मला सांगितलं की दादा 5-6 लोक होते, आम्ही लगेचच ताब्यात घेतले। आता त्याच्या संदर्भातली ते चौकशी करतात की हे कोण होते, काय होते। कुठल्याही निवडणुकीमध्ये यश अपयश असतं, कुणी सगळेच निवडून येतात अशातला भाग नाही। वास्तविक तिथं जे काही निवडणूक झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीतच बंडखोर आणि राष्ट्रवादी असं, आणि एक तर पक्षीय निवडणूक ती नव्हतीच। तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की तिथं जे पॅनल झालं होतं त्या पॅनलमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे अनेक आमदार खासदार हे लोक तिथं उभे होते। अजित पवारांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिली, मात्र गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा देखील या निवडणुकीत धक्कादायकरित्या पराभव झाला। शंभूराज देसाई यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानं 7 मतांनी हरवलं। शंभूराज देसाईंची नेमकी काय कारणं त्या पराभवामागची, त्यांना नेमकं या संदर्भात काय वाटतंय, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। मी महाविकास आघाडी सरकारमधला एक राज्यमंत्री आहे। शिवसेना पक्षाचं जिल्ह्यातलं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी करतो। जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल मला काय बोलायचं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय जे नेते आहेत, प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी शिवसेनेला सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या पॅनेलमध्ये घ्यावं अशा पद्धतीचं मत हे माझ्याजवळ व्यक्त केलं होतं। माझ्याजवळ तशी चर्चा झाली होती आणि त्यामुळं मला देखील वाटलं की कदाचित राज्यामध्ये असणारं महाविकास आघाडीचं प्रतिबिंब हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये दिसल। परंतु तुम्ही जर सगळ्यांनी पाहिलं असेल तर काँग्रेस बाजूला होती, शिवसेना बाजूला होती, केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनंच या ठिकाणी ती निवडणूक त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढवली। मी ही बाब आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागंच कानावर घालणार होतो, परंतु साहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळं अशा परिस्थितीत या छोट्या गोष्टी त्यांना सांगून त्यांना त्रास देणं मला योग्य वाटलं नाही। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुलुख महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।